नमस्कार मित्रांनो वर्तुळ म्हणजे सर्कसच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध प्रत्येक जोडीची बेरीज अंश असते आज आपण या प्रमेयाच्या व्यत्यासावर म्हणजे कॉन्व्हर्सवर चर्चा करूया मित्रांनो जर मी म्हणाले की कोणत्या चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या एका जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर तो चतुर्भुज चक्रीय असतो हे विधान सत्य आहे का चला पाहूया विधानानुसार एक चतुर्भुज पी क्यू आर एस बनवूया ज्यामध्ये विरुद्ध कोणांच्या एका जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर ची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे तर मग चतुर्भुज पी क्यू आर एस एक चक्रीय चतुर्भुज असेल का या पाहूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एका रेषेत नसलेल्या तीन बिंदूंपासून आपण फक्त एक वर्तुळ बनवू शकतो आपण इथे एक अशीच रचना करूया बिंदू पी क्यू आणि आर मधून जाणारे एक वर्तुळ बनवूया आता जर आपण हे सिद्ध केले की बिंदू एस पण या वर्तुळावर आहे तर आपण म्हणू शकतो की चतुर्भुज पी क्यू आर एस चक्रीय चतुर्भुज आहे तर चला असे समजूया की बिंदू एस वर्तुळावर नाही आहे तर रेषाखंड पी एस वर्तुळावरील कोणत्या ना कोणत्या बिंदूवर छेदेल समजूया त्याला बिंदू टीवर छेदेल मित्रांनो इथे असेही होऊ शकते की बिंदू एस वर्तुळाच्या आत असेल अशा स्थितीत आकृती काहीशी अशा प्रकारची असेल पहिल्या स्थितीला बघा आता हे चार ही बिंदू पी क्यू आर आणि टी वर्तुळावरच आहेत म्हणून चतुर्भुज पी क्यू आर टी एक चक्रीय चतुर्भुज असेल आपल्याला माहिती आहे की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते अशा प्रकारे आपल्याला ही दोन समीकरणे मिळतील आणि आपल्याला कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर यांची बेरीज एकशे ऐंशी अंश दिलेली आहे याला आपण समीकरण तीन समजूया आता समीकरण दोन आणि तीन लक्षपूर्वक बघा यामध्ये कोण पी क्यू आर सामायिक आहे म्हणजे कोण पी टी आर आणि कोण पी एस आर समान आहेत आता त्रिकोण टी एस आरला पहा कोण पी टी आर याचा बाह्य कोण आहे जो कोण टी एस आर आणि टी आर एसच्या बेर्जे एवढा असेल आपण कोण टी एस आरला कोण पी एस आर पण म्हणू शकतो आणि आपण समीकरण चार ला पाहू शकतो की कोण पी एस आर आणि कोण पी टी आर समान आहेत म्हणून आपल्याला कोण टी आर एस चे माप शून्य मिळाले मित्रांनो हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा बिंदू टी आणि एस अभिन्न असतील म्हणजे हे दोन्ही बिंदू एकच बिंदू आहेत म्हणजे बिंदू एस वर्तुळावरच आहे म्हणून आपण मानलेले विधान चुकीचे आहे म्हणून आपण म्हणू शकतो की चतुर्भुज पी क्यू आर एस एक चक्रीय चतुर्भुज आहे अशा प्रकारे आपण या प्रमेयाला सिद्ध केले दुसऱ्या स्थितीसाठी पण आपण या प्रक्रियेची पुनरावृत्ती करत या विधानाची पुष्टी करू शकतो या सत्रामध्ये बस एवढेच आज आपण हे सिद्ध केले की कोणत्या चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या एका जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर तो चतुर्भुज चक्रीय असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये यावर आधारित काही प्रश्नांसोबत धन्यवाद